छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. गल्हाटी, सोना आणि दुधना नदीला पूर आलेला आहे. तर पाचोड खुर्द आणि पाचोड बुद्रुकचा संपर्क तुटलाय. पैठण तालुक्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शेती पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. काढणीस आलेली पिकं आता त्यांचं नुकसान होताना दिसतंय आणि त्यामुळे आता शेतकरी पुन्हा चिंतेत सापडलेला आहे. नुकसान भरपाईची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. गल्हाटी, सोना आणि दुधना नदीला पूर आलेला आहे. तर पाचोड खुर्द ते पाचोड बुद्रुकचा संपर्क तुटलेला आहे. पैठण तालुक्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. पाहूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसापासून जो आहे तो जोरदार पाऊस हजेरी लावत आहे आणि काल रविवारी दुपारपासून जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड, पैठण, शिल्लोड, फुलंब्री, सोयगाव या तालुक्यांमध्ये जे आहे जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे या परिसरातील असणाऱ्या संपूर्ण नद्या ज्या आहेत ते तुडुंब भरून दुधडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळे जर पाहायला गेलं तर संपूर्ण जिल्ह्याभरातील जे आहे नदी काठचे गावं जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानी देखील शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. सध्या मी गल्हाटी नदीच्या काठावर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर तब्बल शेकडो अधिक जमिनी ज्या आहेत हेक्टरवरील जमिनी ज्या आहेत ते वाहून गेल्यात. सध्या आपण या गल्हाटी नदीच्या काठावरती या ठिकाणी जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या अक्षरशः 10 फूट इतकी खोली जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. नदीचं जे पाणी काढण्यात आलं होतं ते पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या वावरामध्ये फुटलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती संपूर्ण खरगडून गेली आहेत. अक्षरशः जर पाहायला गेलं 10 फूटपेक्षा खोली जी आहे जी या पाण्याने पकडलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिके देखील यामध्ये वाहून गेलेले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोसंबी असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल या पिकं जे आहे ते देखील यामध्ये वाहून गेले आणि त्यामुळे आता प्रशासनाने जे आहे ते तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून द्यावेत अशी मागणी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी करताना पाहायला मिळत आहे. दुधडी असेल, गल्हाटी असेल या संपूर्ण नदीकाठच्या गावांना याचा फटका बसलेला आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ठिकठिकाणी जाऊन पंचनामे करावेत अशी मागणी आता संपूर्ण जिल्हाभरातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.